नमस्कार मित्रांनो, मी चेतन माली आपल्या चेतना चरणवरती सर्वांचं स्वागत करतोय। तर पुन्हा एकदा एक झुंजीचे व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो, आणि ही झुंज तुम्ही काही दिवसापूर्वी एका खोंडाची झुंज बघितली आहेत, तोच हा बैल आहे मित्रांनो। खोंड आहे 4 वर्षाचा आणि 1 नंबर झुंज खेळतोय। तर ह्या खोंडाचा म्हणजे सांगायचं झालं तर हा याचा मालक जो आहे ना मित्रांनो, तो महेश। आता महेश कोण? तर महेश मित्रांनो पिंजूचा मालक, त्यांनी तोच हा महेश आहे आणि त्याचा हा बैल आहे। आणि पुढच्या वर्षी 100% सांगतो की हा बैल नक्कीच तुमच्यासमोरही चांगल्या प्रकारे झुंज खेळण्यासाठी येणार आहे। आणि नक्कीच हे पण झुंज बघा मित्रांनो। आणि काही सेकंदाच्या म्हणजे 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहेत, पण पॉवरफुल बैल आहे। आणि तुम्ही कबीरसोबत ज्या पद्धतीने उभा राहिले तो झुंजीसाठी, तर कबीरसोबत झुंज तर त्यांनी नाही घेतली मित्रांनो, पण पुढच्या वर्षी नक्कीच घेईल, मला 100% त्याचा भरोसा आहे पूर्णपणे। तर नक्कीच तुम्ही ही झुंज बघा। आणि ज्यांना कुणाला आपल्या कोकणामधील झुंजी वगैरे बघायचे असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावना, कारण का तुमचा सपोर्ट गरजेचा आहे खूप। आणि नक्कीच आपल्या व्हिडिओनं सपोर्ट आता पण जसं करताय तसं यापुढेही कराल अशी अपेक्षा बाळगतो। आणि बघा ही व्हिडिओ, धन्यवाद। तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे खोंड उभा राहतो झुंजीला, आणि मस्त दिसतंय बघा, उभा राहण्याची एक दमदार स्टाईल आहे। आणि ही झुंज मित्रांनो घेतली नाही, कारण का कबीर हा 8 वर्षाचा बैल आहे आणि हा समोर जो लालवाला खोंड आहे तो 4 वर्षाचा आहे। पुढच्या वर्षी नक्कीच घेईल। आणि ही मित्रांनो दुसरी झुंज आहे। तर ह्या झुंजीमध्ये मी खूप सोडवण्याचा प्रयत्न केला, जो पिंजू आहे ना तो त्या लाल बैलाच्या घरातलाच आहे, त्याच्यामुळं तो त्या बैलाला सपोर्ट करत होता। तर ही पण झुंज चांगली झाली असते दोघांची, कारण का दोन्ही पण खोंड मस्त होते, पण दोन्ही पण हे बैल खूप होते इथं, मी एकटा होतो सोडायला। समोरचे तात्या पण होते, ते काय त्यांच्या हातामध्ये काठी नसल्यामुळे कोण पुढे येत नव्हता। तर बघा आपण कोण कालावाला कोण आहे तो पुढच्या वर्षी मस्त होईल, कारण का त्यांचा शिंग वगैरे भारी आहे। त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की कबीरासोबत लालवाला कोण झुंज नाही घेत, का कबीर सध्या ह्या वर्षीचा किंग आहे। आणि ही दुसरी झुंज आहे मित्रांनो, आपण ह्या झुंजी कुठल्याही प्रकारे लावत नाही मित्रांनो, लक्षात घ्या। पहिल्यांदा ज्या झुंजी शेतामध्ये उन्हाळा सुटल्यानंतर पहिले घेतात त्याच झुंजी मी तुमच्यासमोर शूट करून पोचवण्याचं काम करत असतो। तर कुणी असं समजू नये की आपण जबरदस्तीने या कोणांची झुंज लावतो म्हणून, कारण का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असतो। काही माझ्या मित्रांना आवडत नाही की मी कमेंट्री केलेली आहे याच्यामध्ये, मला माहिती आहे तुम्हाला माझा आवाज कदाचित त्रास होत असेल, झुंज बघताना या आवाजामुळे त्रास होत असेल, पण काय करणार, स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे, कारण का सर्वच मित्र समजून जर नाही मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती नाही बोलत की ह्या झुंजी उन्हाळा झालेल्या बैलांची आहेत की आपण स्वतःहून लावलेले आहेत, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कमेंट करत असतो, म्हणजे जे काय स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असतो। तर आय होप तुम्ही काय राग म्हणून घेऊ नका त्या गोष्टीचा,